मणिपूरमध्ये पूरग्रस्त भागात पाण्याची पातळी आता काहीशी कमी होऊ लागल्यामुळे तिथल्या पुरस्थितीत सुधारणा होताना दिसती आहे मात्र राजधानी इम्फाळमध्ये अनेक भागात पुराचा वेढा कायम असून या परिसरातली सर्व दुकानं आणि कार्यालयं तीन दिवसांपासून बंदच आहेत दरम्यान आसाममधली पुरस्थिती आणखी बिकट झाली आहे पुराचा फटका दहा जिल्ह्यांमधल्या अंदाजे सहा लाखांहून जास्त लोकांना बसल्याचा अंदाज आहे गेल्या चोवीस तासांमध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागला असून या पुरामुळे मृतांची संख्या अकरावर पोहोचली आहे बचाव आणि मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्याही इथे तैनात करण्यात आल्या आहेत